नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता। राज्यातील अनेक भागात कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे। पुढील 5 ते 6 दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे। गेली 8 ते 10 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने चांगली दणादण उडवली। अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे। मात्र काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे, दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण स्थिती होत आहे, त्यामुळे उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे। सध्या मध्य महाराष्ट्र ते कोमरीन परिसर व कर्नाटक आणि केरळ दरम्यान काही प्रमाणात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे, त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ हवामान आहे। मंगळवारी तारीख 29 मध्य महाराष्ट्र व मराठवाडा वगळता विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर बुधवारी तारीख 30 कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील उस्मानाबाद व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेसह जोरदार पाऊस पडेल, तर इतर भागात पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे। सध्या काही भागात काही अंशी ढगाळ राहणार असून अनेक भागात ऊन पडेल, त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता पुन्हा एकदा व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, तारीख 29 आणि 30 तारीख 29 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता विदर्भात काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर बुधवारी तारीख 30 कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील उस्मानाबाद व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेसह जोरदार पाऊस पडेल, तर इतर भागाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, राज्यात सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता आहे। पुढील 5 ते 6 दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।